पाय जर का जागेवर पाहिजे असतील तर शांततेत बस आणि शांततेत निघून जा, बरोबर आहे ना। जर त्याने काय उद्योग करू सुरुवात केली तर मात्र शिवसैनिकांना डायरेक्ट आदेश आहे आपला की त्याच्या हातपाय तोडल्याशिवाय त्याला बाहेर सोडायचं नाही। अजिबात साडेपाच वाजल्यापासून घोषणा किती दिल्या मला माहिती नाही, पण आता घोषणा द्यायच्यात आपल्याला। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, उद्धव साहेब आगे पडो, आदित्य साहेब आगे पडो, सुषमाताई आगे पडो, कोण आली रे कोण आली, शिवसेनेची वागीर आली, कोण आली रे कोण आली, अरे कोण आली रे कोण आली। आता आवाज कसा वस्त वाटतो एकदम। आता घोषणा दिल्यात मगाशी, आता शरद कोळीने आपल्यासमोर आपलं मनोगत व्यक्त केलं, मार्गदर्शन केलं, त्यावेळेला सांगितलं, सभा सुरू होण्यापूर्वी आमच्या जिल्हा प्रमुख बरडेने सांगितलं की काहीतरी हे काळू बळ, तर आता येताना अर्ध्या तासापूर्वी आम्हाला एक तासापूर्वी समजलं की त्यांनी बघितलं ते उद्योग करायला कोण त्यांचे भाडोत्री गुंड आलेच नाहीत आणि ते आहेत ते पण निघून गेले। ही शिवसैनिकांची ताकद, ही शिवसैनिकांची ताकद। आणि तरीही, आणि तरीही कोण चुकून माकून ह्या सभागृहामध्ये बसलेला असेल त्याला मला सांगायचंय, हे बघ बाबा तू बसलायस, काय खबर द्यायची तुला, काय रेकॉर्डिंग करायचंय ते कर, पण तुला हातपाय जर का जागेवर पाहिजे असतील तर शांततेत बस आणि शांततेत निघून जा, बरोबर आहे ना। जर त्याने काय उद्योग करू सुरुवात केली तर मात्र शिवसैनिकांना डायरेक्ट आदेश आहे आपला की त्याच्या हातपाय तोडल्याशिवाय त्याला बाहेर सोडायचं नाही। अजिबात भरपूर दिवस असं काय केलेलं नाही ना, त्यामुळे आपल्या हाताला रग आहे जरा जास्त, बरोबर ना। आणि आता सुषमाताई यांच्या थोड्या वेळात भाषण सुरू होईल, आत्तापासून एक लक्षात ठेवा, अजिबात कुणी गोंधळ करायचा नाहीये, जे शिवसैनिक आहेत ते शांत बसतील। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही, सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा।